हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज। सणासुदीला ताटाची शान आणि त्याचबरोबर जिभेची चव वाढवणारं हे चटकदार पंचामृत। तर ह्या पंचामृतामध्ये आंबट, गोड, तिखट, खारट आणि कडू ह्या सगळ्या चवींचा समावेश आहे। लगेचच साहित्य आणि कृती आपण पाहून घेऊ। त्यासाठी मी मिरची, कढीपत्ता, एक चमचा शेंगदाणे, दोन चमचे काजूचे तुकडे, तिळाचं कूट, त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर आपण इथे भाजलेलं सुकं खोबरं घेतलं आहे, एक वाटी मी इथे चिंचेचा कोळ, अर्धा वाटी गूळ घेतलं आहे आणि फोडणीसाठी अर्धा चमचा मेथी दाणे, हिंग आणि मोहरी। तर ह्या साहित्यामध्ये थोडासा फेरबदल करून वेगवेगळ्या प्रकारचं पंचामृत बनवलं जातं। तर आता आपण हे फोडणी घालून घ्यायची आहे। त्यासाठी मी कढईमध्ये एक डाऊल, तुम्ही बघाल, मी इथे तेल घालून घेतलं आहे। तेल आपलं छान मस्त गरम झालं पाहिजे। त्यानंतर ह्यामध्ये फोडणीमध्ये मेथी दाणे, मोहरी आणि हिंग आपण घालून घेतलं आहे। हे 2 मिनटं परतवल्यावर लगेचच आपण ह्यामध्ये भरपूर साऱ्या मिरच्या इथे घातल्या आहेत, कारण आपण हे मिरचीचं पंचामृत बनवतो आहे। पण हे चवीला मात्र खूप तिखट नसणार आहे। तर मिरचीचा जो स्वाद, जो ठसका आहे, तो ह्यामध्ये असेलच। त्याचबरोबर आंबटपणा, गोड, ह्या सगळ्या चवी ह्या पंचामृतात येतात। तर ह्यामध्ये आता आपण सुक्या खोबऱ्याचे काप, काजूचे तुकडे आणि शेंगदाणे हे घालून घेतले। आता हे सगळं कच्चं आहे, त्यामुळे तेलामध्ये आपण 1-3 सेकंदासाठी हे छान परतवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघाल, हळूहळू आपले शेंगदाण्यांचा रंग, त्याचबरोबर काजू आणि ह्यामध्ये घातलेलं सुकं खोबरं, ह्याचा रंग आता बदललेला आहे। आपल्याला हे खूप जास्त लाल करायचं नाही आहे। तर ह्यामध्ये आता मी पाणी घालून घेतलं आहे। अर्धा ग्लास पाण्यामध्ये हे छान सगळं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे ह्यामध्ये मिरचीचा तिखटपणा उतरेल, त्याचबरोबर शेंगदाणेसुद्धा छान शिजले जातील। थोडंसं चवीपुरतं हळद आणि लाल तिखट मी याच्यामध्ये घालून घेतलं आहे। छान मस्त उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येकी 2 चमचे असं आपण शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर सुकं खोबरं छान खमंग भाजून आपण हातानेच ते क्रश करून घेतलं आहे, तर ते 2 चमचे आपण ह्याच्यात घातले। त्यानंतर तीळ छान खमंग भाजून त्याचंसुद्धा कूट आपण 2 चमचे ह्यामध्ये ॲड केलं आहे। ह्या सगळ्याचा खूपच छान स्वाद जो आहे तो आपल्या ह्या पंचामृताला येतो। तर आता हे छान व्यवस्थित एकमेकांमध्ये मस्त उकळू द्यायचं आहे। सोबत आपण ह्यावरती आता आंबटपणासाठी चिंच अर्धी वाटी गूळ घालून घेतलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जसा आपला हा गूळ छान मस्त ह्या सगळ्यांसोबत विरघळायला सुरुवात होते, तसं आपल्या पंचामृताचा तुम्ही बघाल रंग आणि टेक्स्चरसुद्धा चेंज होतं। चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि आपलं पंचामृत हे अगदी खाण्यासाठी तयार आहे। तर पानावर वाढल्यानंतर त्याचा ओघळ न वाहता ते जिथल्या तिथे राहील अशी ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी असते। आता तुम्ही बघाल, आपलं पंचामृत रेडी झालं आहे। आपण सर्वसुद्धा केलं आहे। खूपच अप्रतिम असा रंग आणि छान स्वाद ह्या पंचामृताचा येतो आहे। देवाच्या पानामध्ये चटणीसोबत वाढण्यासाठी हे आंबट, गोड, तिखट, खारट ह्या सर्व चवी असलेलं पंचामृत तुम्ही नक्कीच बनवून बघा। आणि हो, नेहमीप्रमाणे रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअरसुद्धा करा।